मान तालुक्यातील म्हसवड हद्दीतील पर्यंती येथे मायलेकीचा रात्रीच्या सुमारास दोरीने गळा आळून खून झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती अशी की पर्यंती ग्रामपंचायत शेजारी असणाऱ्या संपताबाई लक्ष्मण नरळे वय वर्ष 75 आणि नंदूबाई भिकू आटपाडकर वय वर्ष 58 यांचे ग्रामपंचायती शेजारी असणाऱ्या छोट्या किराणाच्या दुकाना शेजारी खोलीत त्या वास्तव्यास होत्या. संपताबाई आणि नंदूबाई आटपाडकर या दोघीही विधवा असून संपताबाई यांना 3 मुले आणि 2 मुले व नंदूबाई आटपाडकर यांना 2 सावत्र मुले आहेत. बुधवारची रात्र उजाडल्यानंतर सकाळी संपताबाई यांची नात ही आजीला हाक मारत आली असता खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी तिला संपताबाई यांच्या राहत्या खोली शेजारीच असलेल्या किराणा दुकानाचे शटर थोडेसे उघडे दिसले. त्यातून तिने डोकावून पाहिले असता तिची आजी आणि तिची आत्या या दोघीही मृत अवस्थेत आढळून आल्या. तिने आरडाओरड केली त्यामुळे तिच्या घरचे धावत येऊन त्यांनी सदर घटना पाहिली. याबाबत तिच्या घरच्यांनी पोलीस पाटील यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटलांनी म्हसवड पोलीस ठाण्यात याबाबतची खबर दिल्यानंतर म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचेही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक फॉरेन्सिक लॅबची टीम यावेळी उपस्थित होती. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून या खुनाचा पोलीस शोध घेत आहेत.